आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। ठाण्यातील वसंत विहार सर्कल लोकपुरम येथील उत्तर दक्षिण हॉटेलच्या बाजूला अवैधरित्या पत्र्याचा गाळा बांधण्यात आलाय। या परिसरात ठाणे महानगरपालिकेने रोड कटिंग विस्थापित गाळे दिले आहेत, मात्र याच ठिकाणी दुकानदाराने आपला मनमर्जी कारभार करत हा पत्र्याचा गाळा अवैधपणे बांधलाय। मुकेश ट्रेडर्स या दुकान मालकाने शेजारील जमिनीवर अतिक्रमण करत बाजूला हा पत्र्याचा गाळा बांधला आहे। खुलेआम बाजूच्या जागेवर अतिक्रमण केले, मात्र महानगरपालिका काहीच कारवाई करत नसल्याने महानगरपालिकेचं याकडे दुर्लक्ष असल्याचं चित्र समोर आलंय। त्यामुळे अवैधपणे बांधण्यात आलेला हा पत्र्याचा गाळा नक्की कोणाच्या आशीर्वादाने बांधण्यात आलाय असा संतप्त सवाल आता विचारण्यात येतोय।